मुसेसाहेब आज बैठक संपन्न झाली, काय आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती कसं नियोजन, किती जागा आपण लढवणार, काय विश्वास? महायुतीच्या आज संपूर्ण राज्यामध्ये बैठका संपन्न होत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नाशिकमध्येही महायुतीची बैठक संपन्न झाली. सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय पदाधिकारी सगळ्या पक्षांचे इथं उपस्थित होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी विचार ठेवण्यात आले आणि येणाऱ्या काळामध्ये जी लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे, त्या ठिकाणी 48 च्या 48 खासदार हे महायुतीचे निवडून येतील या दृष्टिकोनातून कामकाज करण्याचा निर्णय संपन्न झाला. या बैठकीमध्ये आठवले गट, चव्हाडे गट यांनी नाराजी व्यक्त केली, मित्रपक्ष आम्हाला त्यासारखी वागणूक द्या असं देखील त्यांनी म्हटलंय, कसं त्यांना विश्वास होतो? नाही बघा, काही लहान सहान गोष्टी घरातल्या असतात. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. मी इच्छा बोलून नाही दाखवली, मी उदाहरण माझ्यावर घेतलं का 45+ म्हणतात तर 3 कोण पडणार? मी जरी चूक आहे तर मग मी पडणार आहे त्याच्यात, तुम्ही 3 मध्ये धरता का 45 मध्ये धरता? म्हणून 48 च्या 48 निवडून येतील अशा पद्धतीचा प्रयत्न महायुतीचा आहे. महायुतीचे नेते जे कोण उमेदवार देतील आणि आमच्या समोर उमेदवार हा महत्त्वाचा विषय नाही, आमच्या समोर प्रमुख विषय आहे की परत एकदा भारताच्या पंतप्रधानपदावर माननीय नरेंद्र मोदी साहेब विराजमान झाले पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं काम करणं. जो कोण उमेदवार देतील, मोदी साहेब आमच्यासाठी उमेदवार आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार राहील. नाही, कदाचित ते त्यांच्या काही नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बाहेर असतील, परंतु असा काही विषय नाही, सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर मिलिंद देवरांसह अनेक काँग्रेसचे माजी नगरसेवक आज शिंदे गटात आलेले आहेत, कसं बघताय सुरू राहणार का? मिलिंद देवरांसह अनेक नगरसेवक काँग्रेसचे शिंदे गटात आज प्रवेश करतात, दाखली झालेले आहेत, कसं बघताय या प्रवेशाकडे? पुढे देखील आता कोणाकोणते प्रवेश होणार काय सर? तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल अनेक चांगलं काम केलेले अनेक नेते आता महायुतीमध्ये सामील होते, कारण शेवटी आमचं सर्वांचं उद्दिष्ट आहे पंतप्रधानपदावर माननीय नरेंद्र मोदी साहेब विराजमान झाले पाहिजे. मिलिंद देवरांचा कसा फायदा काय वाटतं? निश्चितपणे त्यांनाही मानणारा एक वर्ग आहे, त्यांच्या वडिलांच्यापासून त्यांनी केलेली त्या भागातली समाजसेवा ही सर्वश्रुत आहे. दादा, ठाकरे गटाकडनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काळाराम मंदिरातल्या आरतीचं आमंत्रण दिलं आहे, अयोध्येचं आमंत्रण दिलं गेलं नाही केंद्र सरकारकडनं, अशी टीका होती राष्ट्रपतींना, त्याबाबत काय? बघा, राम मंदिराचं आमंत्रण देण्याचा हा जो काही निर्णय आहे हा तिथल्या ट्रस्टच्या माध्यमातून संपन्न होतो आहे, बरोबर. आणि शेवटी त्या दिवशी सुरक्षितता आणि इतर अनेक बाबी असतात, त्या बाबींचा विचार करून तिथल्या ट्रस्टने निर्णय केले असतील. ठाकरे गटाने जे राष्ट्रपतींना आमंत्रण दिले त्याबद्दल काय सांगितलं? ठाकरे गटाचं अधिवेशन आहे 22-23 त्याच्यावर मी काय बोलणार त्याच्यावर? दादा, कोणी बापाचा पक्ष सोडलाय, कोणी काकाचा सोडलाय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढून निवडणूक लढवा, आज त्यांनी असं विधान केलंय. ते पूर्वी कुठे होते त्यांना विचारा, ते साप्ताहिक मार्मिक आणि सामना दैनिकामध्ये येण्याच्या पूर्वी ते कुठे होते, कोणत्या विचारसरणीमध्ये ते होते,
हे त्यांना विचार आले. दादा, राज्य भारत महायुतीच्या बैठका होत असताना प्रहारचे बच्चकडू आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केली महायुतीच्या बैठकांना जाणार नाही असा काही विषय नाही. माननीय बच्चकडू आणि त्यांचा प्रहार हे महायुतीमध्येच आहे. सध्या आम्ही तटस्थ आहे असं ते म्हणतात. आपण बघितलं असेल की अनेक कार्यक्रम किंवा त्यांच्याही माध्यमातून दिव्यांगांच्या संदर्भात जे काही चांगलं काम होत आहे त्याविषयी पण ते समाधानी आहेत. शासनाने अनेक केलेल्या चांगल्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न आता. जिथे आता हे बैठक पार पडलेली आहे तिथे आता 9 दिवसांनी ठाकरे गटाचं अधिवेशन देखील आहे. आपण हे बैठकीचं याचं काय नक्की कारण नाही? आता नाशिकमध्ये त्यातल्या त्यात चांगलं सुविधा असलेलं हे ठिकाण आहे आणि आजचं महायुतीचं तुम्ही बघितलं असेल की प्रचंड उपस्थिती, सर्वांचा उत्साह आणि त्या दृष्टिकोनातून हे ठिकाण निवडलेलं आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये एक घटना उघडकीस आलेली आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्र्यंबकचे शहराध्यक्ष किरण चौधरी अजित पवारांचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी औरंगजेबाच्या कबुलीची स्तुती केल्याची घटना घडली. त्र्यंबकेश्वरमध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. मी माहिती घेतो या विषयाची. दादा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज संदेश दिला होता स्वच्छतेचा, मात्र 2 दिवस उलट नाही, मात्र गंगेवर आज स्वच्छता निर्माण झालेली आहे. मोठ्या संख्येने भिक्षुक त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. नाही, मी आता पण बोलताना आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे ज्या पद्धतीने प्रधानमंत्री मोदयांनी जो संदेश दिलेला आहे तर निश्चितपणे त्याचं पालन केलं जाईल आणि त्यातल्या त्यात आज आपल्या नाशिकमध्ये जे आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे गोदावरी नदी, तर त्याचाही स्वच्छतेची मोहीम राबवली जाईल.